अजितदादांचा, पण अशा पद्धतीने कुठेतरी उद्धव ठाकरेंची सेना असेल हे सगळे असं केविलवाडा प्रयोग करतायत. कारण आता त्यांना कुठे काही आधार राहिलेला नाही. आज आपण बघितलं असं की दररोज म्हणजे अजून मतदान होईपर्यंत अजून किती लोक इकडे तिकडे कोण राहील. मी मध्ये म्हटलं होतं हा दोन हमारे दो, हम तो म्हणजे कोण दोन इकडे ते आणि छोटे राजकुमार हमारे तो म्हणजे कोण संजय राऊत आणि त्यांचा भाऊ. चाल त्याच्यामध्ये काही सांगता येत नाही, त्याच्यामध्ये काही सांगता येत नाही. पण तो अशी परिस्थिती आता उद्धवजींची त्याकडे झाली, अतिशय केवळवाडी परिस्थिती झाली. कोणी त्याच्याकडे राहिलं नाही. त्यांना सगळ्या 55 पैकी 50 लोक निघून जात आहेत. काय तुझं सुरू राहिले, काय तुझ्याकडे राहिलेलं आहे आणि काय झालं, कशामुळे झालं आपल्याला. मागच्या वेळी त्यांना असुरा आनंद घ्यायचा होता मुख्यमंत्री पदाचा, आपल्याशी युती गेली, 105 आपले आले, 75 त्यांचे आले, तरी सुद्धा मुख्यमंत्री आम्हाला करा, पहिल्यांदा करा, ठरलेला नसताना सुद्धा ते तो आपल्या झाला. आणि त्यांनी शेवटी काँग्रेसच्या मांडीवरून ते बसले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवरून ते बसले. आणि त्यांची आयडियॉलॉजी जी होती बाळासाहेब ठाकरेंची, ती सगळं हिंदुत्व असेल ते सगळं गुंडावून ठेवलं आणि ते त्या ठिकाणी जाऊन या पक्षाशी एकत्र. आणि तेव्हापासून त्यांची सगळी अधोगती सुरू झाली. त्याला क्षणी आणि मिळाला, त्याला थोडा अर्थ मिळाला, पुढची जागा तुम्ही मुख्यमंत्री झालेलो आहे. पण तोही त्यांना घेता जायला कोरोना सुरू झाला हे मात्र घरच्या बाहेर निघाले. एक दिवस घरच्या बाहेर निघाले, निघाले तर स्वतः राजकारणाचे जेवढं त्याने आनंद घेतले, कोणाच्या सुखात नाही, दुःखात नाही, कोरोना सारख्या महामारीमध्ये रस्त्यावर आले नाही, बाहेर आले नाही, मंत्रालयात आले नाही. पण तो देवाने ते मान्य नव्हतं. कालांतराने अनेक वर्षाने पुन्हा त्यांच्या पक्षामध्ये लोकांची नाराजी समोर आली, एकनाथजींचं नेतृत्व समोर आलं. ते का म्हटले तर अनेक वर्षामध्ये त्यांना जो पुत्रप्रेमाचा मोह झाला, मुलाला आमदार केलं आणि तुझं आमदारही केलं जातं, माझं पुढचं नेतृत्व हाच, पक्षाचा नेता हाच, पुढचा आमचा वारस हाच. आणि या भावनेतून त्यांनी काम करत, कोणाकडे सिनियर लोक जे होते पक्षाचे त्यांना बाजूला सारलं, कोणालाही कोणी ऐकायला तयार नव्हतं. आणि म्हणून या पुत्र वापाई त्यांना एक दिवस ठिकाणी आले. तीच परिस्थिती शरद पवारांची झाली. काय झालं तिकडे, अजितदादा सरकार सक्षम नेतृत्व त्या ठिकाणी होतं, पण अजितदादांना मात्र सांगण्यात आलं इतका अनुभवी नेता, कणखर नेता, सगळ्या महाराष्ट्र त्यांची ओळख होती, पण नाही माझ्या पक्षाचे वारंवार भविष्यामध्ये माझी मुलगीच होईल, सुप्रिया काही होईल. आणि म्हणून त्यांनी सुद्धा त्यांना पुढे गेलं. आमदार नाही पडला नाही, त्यांच्याबरोबर 40 आमदार बाहेर पडले, सगळे बाहेर आले. बाहेर आल्यामुळे त्यांनी त्यांना बाहेर कसं म्हणायची वेळ आली, त्यांच्याकडे चिन्ह यांच्याकडे, पक्षाचं नाव यांच्याकडे, शिवसेनेचे कसं आहे चिन्ह यांच्याकडे, पक्षाचं नाव यांच्याकडे. आणि म्हणून 45 लोकांनी यांना पक्षातून बाहेर टाकून दिले. आता इकडे आमदारही मोठ्या प्रमाणात 5-6 राहिलेले, खासदारही 1-2 कोटी राहिलेले आहे, कोणी यांच्याकडे राहिलेलं नाही. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं त्यांचं खातं सुद्धा उघडत की नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ही त्यांच्या कटुकामुळे आणि कुणाच्या मुलीच्या भावामुळे झालेली आहे. त्यांचा विषय तर जाऊया, त्यांचं